महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दयानंद डोईफोडे, माजी अध्यक्ष चर्मकार समाज माथेरान, माजी नगरसेवक माथेरान नगर परिषद. उरणमधील बोकडविरा गावात राहणारा निकेतन ठाकूर याला येथील गावकरी पैशांचा वेडा म्हणतात. यामागचे असणारे कारण म्हणजे निकेतनला चलनातील नाणी तसेच नोटांचे संकलन करण्याचा असलेला छंद. या छंदातून निकेतननी देशाव्यतिरिक्त इतर 25 देशातील नाणी व नोटांचे संकलन केले आहे. हा छंद खर्चिक असून त्याला यासाठी त्याच्या मित्रांची मोठी साथ मिळत आहे. पदवीधर प्राणीशास्त्र शिकणारा निकेतन रमेश ठाकूर हा बोकडविरा गावात राहणारा असून त्याला फोटोग्राफी व वाचनाची आवड आहे. मात्र त्याहीपेक्षा देशी विदेशी नाणी व चलनी नोटांचे संकलन करण्याचा मोठा छंद आहे. या छंदापाई त्याला गावकरी पैशाचा वेडा असेही म्हणतात. वयाच्या 5व्या वर्षापासून हा छंद लागला असल्याचे निकेतन सांगत आहे. सुरुवातीला नाण्यांच्या मागील बाजूवर असणाऱ्या वेगवेगळ्या चित्रांकडे आकर्षित होऊन नाण्यांचे संकलन करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर या संकलनाचा छंद जडला आणि आज निकेतनकडे भारतीय चलनातील नाणी व नोटांव्यतिरिक्त इतर 25 देशांच्या महत्त्वपूर्ण नाणी व नोटांचा संग्रह असल्याचे निकेतन सांगत आहे. मी लहानपणापासून नाणीकडे जमा करतो आणि लहानपणाचे मला नाण्यांवर वेगवेगळे ज्या चित्र आकृत्या दिसायच्या त्यात काही वेगळं पण दिसलं किंवा त्यावेळी नाण्यांवर मोठ्या मोठ्या नेत्यांचे वगैरे फोटो असायचे तर ती तशी वेगळी बघून मी ती एका लहानपणी एका छोट्याशा टप्प्यात जमा करायचो आणि तेव्हापासून हा छंद लागलाय. आणि मी जवळजवळ जेव्हापासून संवाद आली नाण्यांबद्दल आणि लहानपणी कसे लहान मुलांना नाणी हातात खेळायला कसे देतात तेव्हापासून मी जे वेगळं दिसेल ते वेगळे जमा करायचो. ब्रिटिश काळच्या आधीपासूनच्या नाण्यांचे संकलन त्याने केलेले असून त्याच्याकडे असणाऱ्या प्रत्येक नाण्याची माहिती त्याला तोंडपाठ आहे. एवढेच नव्हे तर कोणते नाणे व नोटा कोणत्या गव्हर्नरच्या काळात छपाई झाल्या आहेत व त्या नोट्यांमध्ये बदलत्या गव्हर्नरप्रमाणे कोणते बदल घडले आहेत हे अगदी सहजगत्या त्याचे संकलन पाहणाऱ्यांना तो समजावून देतो. हा छंद खर्चिक असून शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने जोपासणे फार कठीण आहे. मात्र वयाच्या 5व्या वर्षापासून निकेतन हा छंद जोपासत असून त्याला हा छंद जोपासण्यासाठी त्याचे वडील, कुटुंबातील सहकारी, गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच मित्र फार मदत करीत असल्याचे निकेतन सांगत आहे. माझ्या छंदात मला मित्रांची खूप साथ मिळालेली आहे. इवन बघायला गेलं तर रस्त्यावरचे जे फेरीवाले दुकानदार आहेत किंवा टपरीवाले आहेत देखील येणारे ते वेगवेगळे नाणी मला माझ्यासाठी वेगळे काढून द्यायचे जेव्हा त्यांना काही असं वेगळं नाणं मिळेल किंवा असं चलनात बाहेरचं एखादं नाणं मिक्स होऊन येतं तेव्हा ते खास माझ्यासाठी देणार काढून आणि नंतर मी तिथे गेल्यावर ते माझ्यासाठी ठेवलेलं असायचं आणि मी ते घ्यायचं. यामध्ये मित्र करत असलेली मदत त्याला फार मोलाची वाटते. त्याचप्रमाणे निकेतनशी फेसबुकच्या माध्यमातून मित्र असणारे मात्र प्रत्यक्षात कधीही न भेटलेले मित्रही त्याला या संकलनासाठी मदत करत आहेत. त्याच्या फेसबुकवरील बंगाल दुर्गापूर येथे राहणारा मित्र आशिष चॅटर्जी हा त्याला त्याच्याकडे येणारा वैशिष्ट्यपूर्ण नोटा व नाणी पाठवित असतो. तर अशाच प्रकारे बीड गेवराई येथे राहणारा निकेतनचा फेसबुक मित्र रामेश्वर टाक हा देखील त्याच्याकडे येणारे वेगळे नाणे व नोटा त्याला पोस्टाच्या माध्यमातून पाठवत असतो. सध्या त्याच्याकडे असणारा नाण्यांचा व नोटांचा संग्रह पाहून आजवर अनेकांनी जो प्रश्न केला आहे तो म्हणजे हा संग्रह विकल्यास कोट्यवधी रुपये तुला मिळतील, मग तू हा संग्रह विकणार का? यावर त्याने हे माझे जीवन आहे, आपले जीवन आपल्या हाताने कोणी विकतं का? असा प्रतिसवाल त्याने केला आहे. रायगड माझ्यासाठी विरेश मोरखडकर, उरण. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.